हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही? तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये, दीप्तिसिया ब्लॉग मध्ये। तर माझी जन्माष्टमी झाल्यानंतर तब्येत बरी नाही आहे। परवापासून मला तब्येत बरी नाही माझी, जरा खूप वीकनेस फील होत आहे, वॉमिटिंग वगैरे होत आहे। म्हणजे तोंडाला पण काहीच चव येत नाही आहे, एकदम वीकनेस फील होत आहे मला। त्यामुळे काल पण काही व्हिडिओ वगैरे बनवू शकते नाही मी। काल तर दिवसभर बेडवरच होते मी, कारण थोडं म्हणजे थोडं पण उठलं जात नव्हतं त्यामुळे। तर आणि तोंडाला म्हणजे अशी चवच येत नाही, पूर्ण असं कडू कडू लागते, कशामुळे होतं ते पण नाही माहीत। तर आता म्हटलं सकाळपासून असं इच्छाच होत नव्हती काही खायला, म्हणून आता संध्याकाळचे वाजले 5, तर म्हटलं चला काहीतरी बनवूया। म्हटलं तर आता मॅगी बनवायचे विचार चालू आहे, तर म्हटलं चला मॅगी वगैरे बनवूया। म्हटलं असं पडून पडून पण किती दिवस राहणार, म्हणजे असं आपण स्वतःला जोपर्यंत हे केलं नाही की आता आपण स्वस्त तोपर्यंत आपण होऊ शकत नाही। आता काळ परवा पण मी दिवसभर झोपलेली काय पण, तर मला पण असं आवडत नाही की आपण झोपून राहायचं काही करायचं नाही असं। पण काल तर मी दिवसभर झोपलेली, कारण माझं मी उठलंच जात नव्हतं त्यामुळे। पण आज जरा बरं वाटतंय त्यामुळे म्हटलं चला। पण जेवण वगैरे जात नाही असं वेगळंच गडबडपणा वाटतो मला जेवायला, म्हणजे जेवायची इच्छाच नाही होते। म्हटलं चला योगला पण मॅगी वगैरे आवडते, तो बाय कसा बसलेला आहे। योगला पण मॅगी आवडते आणि आता इशू शाळेतून येण्याचा पण टाइम झालेला आहे। म्हटलं चला मॅगी वगैरे बनवूया मुलांसाठी आणि मी पण जरा खाऊन घेईल, म्हणजे मला पण जरा बरं वाटेल। तर चला आता बनवूया आपण मॅगी। तर चला आता मॅगी बनवूया। मी सिम्पलच बनवते, जास्त काही अशी स्पेशल नाही बनवते। मुलांना पण सिम्पलच आवडते आणि मला पण सिम्पलच आवडते। आणि आता इच्छा तर नाही खाण्याची, पण म्हटलं चला मुलांना पण भूक लागलेली आहे, तर म्हटलं चला बनवूया। म्हटलं मग त्यात थोडं तेल टाकणार आहे। युगला तर मॅगीचं मी बोलले ना, मी मॅगी बनवते असं, तर बाप एवढा खुश झाला ना, हे बघा खूपच खुश आहे तो। माझ्या मुलांना मॅगी नूडल्स म्हणजे असं चायनीज पदार्थ त्यांना खूप आवडतात। मी सध्या जास्त येत नाही आहे, कारण नूडल्स वगैरे लहान मुलांसाठीच जास्त हे पण असतं, म्हणजे ते कसं लहान मुलं वगैरे जास्त चावत वगैरे नाही असंच खाऊन घेतात ना। तर आणि नूडल्स आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात असं म्हणतात, तर म्हणून मी जास्त मुलांना वगैरे देत नाही। सध्या तरी नाही देते मी, पण म्हणजे एक महिन्यातून एक दोन वेळा मी बनवते, पण जास्त नाही बनवत। मॅगी वगैरे पण नाही बनवत मी जास्त। पण आता म्हटलं चला म्हणून युगला ना मी फक्त नाव अशी आवाजच काढला की मॅगी बनवूया, बापरे एवढा खुश झाला ना। म्हटलं चला आता बनवूया। म्हटलं मग युगची पण इच्छा आहे आणि बघा इशू पण येणं, इशू पण खूप खुश होणार आहे मॅगी बघून। तर बघा आपलं तेल पण मस्त गरम झालंय, आता त्यात मी थोडं जिरं टाकणार आहे। जिरं चांगलं लाल झाल्यानंतर त्यात पाणी टाकूया। आता मी त्यात 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि मी 2 पॅकेट टाकणार आहे नूडल्सचे, ते छोटे छोटे 5-5 वाले असतात ना, ते 4 टाकणार आहे छोटे छोटे। तर बघा आता याला चांगलं गरम होऊ द्यायचं, बॉईल येते ना तेव्हा आपण मॅगी टाकणार आहोत। ही बघा ही मॅगी आणलेली आहे म्हणून आहे, तर तीच मॅगी आता मी बनवणार आहे। बाहेर वातावरण खूप खराब, खूप म्हणजे पेशंट आहेत भरपूर, हॉस्पिटल पण एवढे गच्च भरलेले आहेत ना, त्यामुळे मी पण स्वतःची खूप काळजी घेईन। काळजी तर आपण घेतोच, पण काय नाही आपण अचानक बिघडते काय मिळतात। त्या दिवशी पण जन्माष्टमीच्या दिवशी खूप हेल्थी फील करत होती स्वतःला, पण जन्माष्टमीच्या दिवसापासून मला म्हणजे 9-10 वाजता वॉमिट झाली आणि तेव्हापासून अचानक मला एवढं वीकनेस फील व्हायला लागलं। तर मी लिंबू पाणी वगैरे खूप पिते, आणि लिंबू पाणी असं पण पित जाते, पण तरी पण काय मिळतं असं मला काय होतं काय, म्हणजे मध्ये मध्ये तर 1 महिन्यात मला 2 वेळा असं होतंच की माझी तब्येत बिघडली अशिवाय राहत नाही। आता तर 1 वर्षापासून मला जास्त प्रॉब्लेम होत आहे तसे, पण असू द्या काही प्रॉब्लेम नाही। तर आता हे पाणी आपलं उकडलेलं आहे, त्यात मी हे टाकते मॅगी।
हे बघा आपलं पाणी आता मस्त उकळलेलं आहे. आता मी त्यात मॅगी टाकणार आहे बघा. मला वाटलं की मोठे मोठे पीस असते म्हणून मी तीनच विचार केलेला की तीनच पॅकेट फोडूया, पण एवढी छोटी असल्यामुळे मला पुन्हा चार पुढे आता टाकायला लागणार त्यात सैचित. हळू टाक. हे बघा आता मस्त आपली मॅगी शिजत आहे. यात कांदा टोमॅटो वगैरे टाकून पण आपण करू शकतो, पण माझ्या मुलांना कांदा वगैरे जास्त आवडत नाही म्हणून मी सिम्पल बनवते. मॅगी खाणार का? तुला आवडते का मॅगी? किती आवडते? खूप आवडते. खूपच. कशी खाणार तू? अशी खाणार? आता मी त्यात बघा मसाले टाकणार आहे. आपली मॅगी अर्धी शिजल्यानंतरच हे मसाले टाकायचे. टेस्ट अजूनही छान येते. कोणी कोणी आधीच टाकतं ना पाण्यामध्ये, पण तसं नाही करायचं. अर्धी मॅगी शिजू द्यायची. मग मी दाखवते तुम्हाला. हे बघा माझी अर्धी मॅगी शिजण्यात आलेली आहे. आता मी ते मसाले टाकणार आहे. तुमच्यापैकी मॅगी कोणाकोणाला आवडते ते मला कमेंट करून नक्की सांगा. मला एवढी नाही आवडत, मनापासून नाही आवडत, आवडते जास्त नाही आवडत. माझ्या मुलांना तर खूप आवडते. बघा आता आपली मॅगी मस्त झालेली आहे. थोडं सूप आहे त्यात. कधी कधी मी खूप सुक्की बनवते, पण आज म्हटलं चला थोडं सूप पण ठेवूया. जसं सुक्की पण नाही सांगणार. ते बघा मस्त झालेली आहे. युप्पा का काय म्हणतोय? काय म्हणतोय तो? तो म्हणतोय आपण चला मॅगी खाऊया. चला आपण मॅगी खाऊया असं म्हणतोय तो शाळा. तर आता आपण मस्त जेवण करून मॅगी सर्व करूया. झोप तुम्ही मॅगी खाणार का? भूक लागली. अगो बाई, तू दुपारी जेवण नाही केलेलं का? जेवण नाही केलेलं तू दुपारी? अगो बाई, म्हणून भूक लागली तुला. आता काय खाणार? मॅगी खाणार? नाही मी नाही देणार तुला मॅगी. नाही मॅगी देणार मला कसं? माझा असं हे बघा मी खाईन, मी खाईन म्हणतो. ठीक आहे चला मग खाऊया आपण. हा तुला आवडते मॅगी? ओके. हे बघा आता मस्त येऊ मॅगी खाणार. घे येऊ. कशी आहे? नीट पोट काय मस्त आहे. छान झाली ना? मस्त झाली. अजून खायची मग? अजून खायची? तो बोलत होता मला खूप भूक लागलेली असं शान. छान बोलतो आता तो युग वगैरे. बघा 3 वर्षाचा होतो आता पूजा महिन्यात ना युग. खाली बसतो. तर तुमच्या पैकी म्हणजे असं म्हणतील बघ वजन की काय असे व्हिडिओ काढते वगैरे बघ असे म्हणजे काय भेटत अशी व्हिडिओ काढण्यामध्ये असं काही काही लोक म्हणतात. पण असं नसतं. हाऊसवाईफ छोटी हाऊसवाईफ पण डेली काय व्हिडिओ टाकणार आहे ती घराबाहेर जाऊन. तर आणि लहान मुलं असल्यामुळे ती घराबाहेर जाऊन तर काही अशी चांगले चांगले व्हिडिओ काढू शकत नाही. म्हणून आपल्या घरात जे असतं रियालिटी माणूस तेच दाखवणार आहे. म्हणून मी पण तुम्हाला आज जशी मी होती तसंच दाखवलं. नो मेकअप काहीच नाही. जशी मी उठली झोपेतून तशीच मी म्हटलं चला व्हिडिओ पण करूया. म्हणजे माझं मन प्रसन्न होण्यासाठीच मी हा व्हिडिओ केलेला आहे. आता काही लोक म्हणतील की काय अशी फालतू व्हिडिओ वगैरे करते, पण ऍक्च्युली तसं नसतं. एक हाऊस वाईफ पण काहीतरी करू शकते जीवनामध्ये, पण ती आपल्या घर संसारामध्ये कुठे ना कुठे मजबूत असते.
म्हणून ती काही असं बाहेर जाऊन काम करू शकत नाही. म्हणून मला तरी असं वाटतं की यूट्यूबने एक चांगला चान्स दिलेला आहे जे घरगुती महिला आहेत त्यांच्यासाठी, कारण घरी बसून काहीतरी ते व्हिडिओ वगैरे बनवू शकतील वगैरे. आणि असं नाही की तुम्ही मेकअप करूनच किंवा चांगले चांगलेच व्हिडिओ काढा असं नाही आहे. तुम्ही घरी जी रियालिटी, आपली जी रिअल लाईफ आपण जगत असतो, ते पण डेली रुटीन किंवा शेअर करू शकता तुम्ही. तर काही काही लोक म्हणतात असं की काय अशी व्हिडिओ काढतात, पण ॲक्च्युली तसं म्हणण्याचा तुमचा अधिकारच नाही आहे. कारण बायांमध्ये पण काहीतरी अचिव्हमेंट असतं, पण ते बायकांमध्ये पण काहीतरी करण्याची क्षमता असते जे हाऊसवाईफ असतात त्यांच्यासाठी, पण ते कुठे ना कुठे मजबूत असतात म्हणून ते काही करू शकत नाही. म्हणून घरी आपल्या मुलांना सांभाळून, आपल्या संसार सांभाळून असे व्हिडिओ पण केले तर काही प्रॉब्लेम नाही आहे. मला तरी असं वाटतं की काही प्रॉब्लेम नाही असं. म्हणून काही काही लोकांना असं वाटत असेल तर त्यांची हे विचार तुम्ही मनातून काढून टाका. आणि ज्यांना माझे व्हिडिओ आवडला असेल हा, आणि पुढे पण मी असेच घरातले वगैरे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि तब्येतीची काळजी घ्या, कारण खूप खराब वातावरण चालू आहे बाहेर म्हणून. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरे कृष्णा, नमस्कार. युक्ताटा का नमस्कार का हरे कृष्णा असं.